लोणावळा पर्यटन नगरी की अनधिकृत बांधकाम नगरी? नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकाम? अनधिकृत बांधकामांना कंप्लीशन सर्टिफिकेट दिल्याचा आरोप। लोणावळ्यातील ही सिंघवी निसर्ग इमारत, नगरपालिकेने या ठिकाणी 30 फ्लॅटच्या बांधकामाला परवानगी दिली होती। प्रत्यक्षात तिथे 41 फ्लॅट उभारण्यात आले, म्हणजेच 11 फ्लॅट अनधिकृत। इमारतीच्या बाजूची ही जागा सोसायटीतील लोकांसाठी ठेवण्यात आली होती। बिल्डरने ती मोकळी जागा तळमजल्यावरील फ्लॅट धारकांना गार्डन फ्लॅट म्हणून विकली आहे। हे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी नगरपालिकेने नोटीस देखील बजावली होती। पण एवढं होऊनही नगरपालिकेनेच या इमारतीला कंप्लीशन सर्टिफिकेट दिलाय। लोणावळा नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी हे प्रमाणपत्र दिलंय, असा आरोप लोणावळ्याच्या नगरसेवकांनी केलाय। लोणावळा नगरपालिकेने लोकायुक्तांना पाठवलेल्या अहवालात हे स्पष्ट केलंय। 200 बांधकामाला त्यांनी असं परवानगी सखोल दिलेली आहे। नदीपात्राला बांधकाम लागून सुद्धा आहे, त्याच्यासोबत परवानगी दिलेली आहे। कोर्ट कमिटी परवानगी देती, परंतु कंप्लेशन हे चीफ ऑफिसरच्या हातात असतं, त्यामुळे कोणी पाणी करतच नाही। चीफ ऑफिसर याच्यामध्ये सहभाग असून भरपूर प्रमाणात त्यांनी अपराध पाहिजे, पण याची खरोखर प्रशासनाने आणि शासनाने याच्यावरती सखोल कारवाई करावी। आता लोणावळ्यातील वळवण हा आलिशान बंगला पहा। या बंगल्याचं काही बांधकाम अनधिकृत असल्याची नोटीस नगरपालिकेने बजावली होती, पण या बंगल्याला देखील कंप्लिशन सर्टिफिकेट देण्यात आलंय। तीच बाब नागरगाव औद्योगिक वसाहतीच्या बाबतीत घडली आहे। इथेही इमारतींना परस्पर FSI वाढवून देण्यात आलाय। या बांधकामांनाही गणेश शेटेंनी कंप्लिशन सर्टिफिकेट दिल्याचा आरोप नगरसेवकांनी केलाय। त्याच्यात भरपूर ढसाळ कारभार झालेला आहे। अनेक यांनी चुकीच्या परवानगी दिल्यात, अनेक कंप्लिशन दिल्यात, मग इंडस्ट्रीज एरिया असेल, बंगला एरिया असेल, अशी भरपूर उदाहरणं यांनी केवळ त्या लोकांना सपोर्ट करून हे केलं, त्याचं हे केलं, आणि त्यांच्या ह्या चुकीच्या याच्यामुळं आज 6 मीटरचा प्रश्न सर्व नागरिकांनी ओढवला, त्यामुळं आज त्याचं सगळं आम्ही लोणावळकर नागरिक त्याला फेस करतो आहोत। आज गेल्या 6 महिन्यामध्ये एकही प्लॅन पास झालं नाही। तुम्ही ज्या आर्थिक कारवाई करत नाही, याचा अर्थ कुठंतरी तुमचे आर्थिक लागेबांधे झाले। कितीतरी उदाहरणं आहेत लोणावळ्यात, आता मी नावं घेऊ शकत नाही कारण एक नाही आहे, एक नाव घेता येईल, पण अनेक ठिकाणं आहेत ही ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम आहेत। मग अशा अनधिकृत बांधकामांना जर कारवाई होत नसेल तर निश्चितपणे कारवाई न होण्याचं काहीतरी कारण असेल, मग ते कारण काय? लोणावळ्यात 4 वर्षाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत गणेश शेटेंनी अशा जवळपास 150 अनधिकृत बांधकामांना कंप्लिशन सर्टिफिकेट दिल्याचा नगरसेवकांचा आरोप आहे। या सर्व आरोपांवर गणेश शेटे यांची काय प्रतिक्रिया आहे हे देखील जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला। त्यासाठी शेटे यांच्याशी मागील 4 दिवसात आम्ही अनेकदा संपर्कही साधला, मात्र वेगवेगळी कारणं देत शेटे यांनी प्रतिक्रिया देण्याचं टाळलं आहे। शेटे यांनी लोणावळा नगरपालिकेचा कारभार सोडून महिनात झाला आहे, मात्र या आरोपांवर प्रतिक्रिया देण्यासाठी नगरपालिकेकडून माहिती घ्यावी लागेल आणि त्यासाठी काही दिवसांचा आणखी अवधी हवा, असं कारण देत शेटे बोलायचं टाळत आहेत। लोणावळ्यात बांधकाम करायचं असेल तर त्यासाठी हायकोर्टाची समिती पाहणी करते, पण समितीलाही अंधारात ठेवून शेटेंनी असे अनेक कारनामे केल्याचा आरोप नगरसेवक करत आहेत। जिल्हाधिकारी ते मुख्यमंत्री अशा सर्वांकडे शेटे यांच्या कारनाम्यांची तक्रार करण्यात आली आहे। या तक्रारींची दखल जिल्हाधिकारी कशी घेणार याकडे आता लक्ष लागलंय। नितीन पाटणकर, झी मीडिया, लोणावळा। आपण या सगळ्या प्रकरणासंदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर सध्या आपल्या संपर्कात आहेत। नितीन, नेमकं काय प्रकरण होतं, कशा प्रकारे या सगळ्या प्रकरणामध्ये अनधिकृत बांधकामांना परवानगी दिली गेली? भूषण, लोणावळ्याला आपण हिल स्टेशन म्हणून ओळखतो, मात्र हिल स्टेशन असलं तर गिरिस्तान नगरपालिकांचा जो दर्जा आहे तो शासनानं लोणावळा नगरपालिकेला दिलेला नाही आहे। मात्र लोणावळ्यात बांधकाम करताना गिरिस्तान नगरपालिकांना जे निर्बंध आहेत, जे निकष आहेत, ते लोणावळ्यात देखील लागू आहेत। लोणावळ्यात बांधकाम करायचं असेल तर ग्राउंड फ्लोअर पार्किंगला सोडल्यानंतर वरती फक्त 2 मजले बांधता येतात, मग तो कितीही मोठा किंवा छोटा प्लॉट असो, आणि औद्योगिक वसाहत जर असेल तर यापेक्षाही अधिक कडक नियम आहेत। मात्र हे असे नियम असताना देखील लोणावळ्यात अनेक मजले बेकायदेशीरपणे चढवण्यात आलेले आहेत, पार्किंग सोडण्यात आलेलं नाही आहे, पार्किंगमध्ये बांधकाम करण्यात आलेलं आहे, वाढीव बांधकाम करण्यात आलेलं आहे, आणि हे असं ही सगळं अनधिकृत बांधकामं कमी की काय म्हणून DP रस्ता किंवा जे रस्ता आहे त्यावर अतिक्रमण करून बांधकामं करण्यात आलेली आहे, जे आपण आता बातमीमध्ये पाहिलीत। नैसर्गिक नाले लोणावळ्यात अनेक आहेत, त्यावरती अतिक्रमण करून बांधकामं करण्यात आलेली आहेत, आणि या बांधकामांना नगरपालिकेने नोटिसा बजावलेल्या आहेत, अनधिकृत असल्याचं सांगितलं आहे, त्या पाडण्याच्या देखील नोटिसा दिलेल्या आहेत, आणि एवढी कारवाई झाल्यानंतर
त्यानंतर शेट्टी यांनी अशा सर्व बांधकामांना कंप्लिशन सर्टिफिकेट दिल्याचा गंभीर आरोप तिथल्या नगरसेवकांनी आणि खुद्द नगराध्यक्षांनी देखील केलेला आहे. म्हणजेच कायदा लोक पाळतात की नाही हे पाहण्याची जबाबदारी ज्यांच्यावरती आहे किंवा लोकांनी कायदा जर मोडला त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांनीच हा कायदा पायदळी तुडवल्याचा हा गंभीर प्रकार हा जो समोर आलेला आहे. आता यात शेट्टी यांच्या विरोधात पुण्याचे जिल्हाधिकारी ते मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करण्यात आलेली आहे. मात्र पुण्याचे जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त आणि नगर विकास विभाग यांची मुख्य जबाबदारी आहे या सर्व कारभाराची चौकशी करून ही शेट्टी यांनी लोणावळा बकाल होण्यास जो हातभार लावलेला आहे त्याची चौकशी व्हायला हवी. त्याचबरोबर ह्या अनधिकृत बांधकामावर कारवाई व्हावी आणि त्याचबरोबर शेट्टे आणि त्यांना ज्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी साथ दिली आहे त्यांची देखील चौकशी होऊन कारवाई व्हायला हवी. खरं या सगळ्याची चौकशी होणं आता आवश्यक आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि चर्चेसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.